हिंदी इंडस्ट्री मधला 60-70 दशकातला काळ गाजवणारे बॉलिवूडचे एक नामवंत विनोदवीर म्हणजेच मेहमूद. मेहमूद यांचे सगळेच चित्रपट त्यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि त्यांच्या उत्तम विनोदबुद्धीमुळे गाजले. आजही त्यांचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. पाहूया त्यांच्या आयुष्यामधल्या त्यांच्या पहिल्या निकाहाचा एक धमाकेदार किस्सा. तसं झालं असं की मेहमूद यांचे वडील त्या काळामध्ये बॉम्बे टॉकीजमध्ये कामाला होते. त्याच्यामुळे मेहमूद यांचं बालपण हे सिनेसृष्टीच्याच वातावरणामध्ये गेलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यांना या इंडस्ट्रीबद्दल बरीचशी माहिती होती, पण या इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता म्हणून येण्याचा त्यावेळेस त्यांचा तसा काही विचार नव्हता. आणि अर्थात तेव्हा ते लहानसुद्धा होते, पण त्यावेळेस त्यांना टेबल टेनिस खेळायची खूप आवड होती. सिनेसृष्टीमधल्या अनेक कलाकारांबरोबर ते तेव्हा टेबल टेनिस खेळायला जायचे. लहान असताना आणि थोडं मोठं झाल्यावरती सुद्धा त्यांची ओळख एक व्रात्य आणि उन्हाळ मुलगा अशीच होती. अभिनेता म्हणून त्यांना फार नंतर यश मिळालं, पण त्यापूर्वी त्यांची ही ओळख ही सगळ्या कलाकारांमध्ये अशीच होती. ज्यावेळेस ते टेबल टेनिस खेळायला जायचे तेव्हा एकदम मीना कुमारीने त्यांना टेबल टेनिस खेळताना बघितलं. एक मस्तीखोर आणि एक व्रात्य मुलगा अशी ओळख असलेल्या मेहमूद यांची टेबल टेनिसपटू म्हणून एक नवी ओळख मीना कुमारी यांना कळली. त्यानंतर मीना कुमारी यांनी मेहमूद यांना माझ्या घरी तुम्हाला टेनिस शिकवायला येशील का असं विचारलं. आणि अर्थात यावरती मेहमूद यांनी अजिबात क्षणाचा विलंब न घेता होकार दिला. कारण मीना कुमारी यांनी त्यांना सांगितलं होतं की तू जर का मला शिकवायला आलास तर मी तुला त्याची फी म्हणून 100 रुपये देईन. आणि अर्थात त्याकाळी 100 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. तर मग झालं, शेवटी थोडे दिवसांनी दररोज मेहमूद मीना कुमारी यांच्या घरी त्यांना टेबल टेनिस शिकवायला जायला लागले. पण त्यावेळेस झालं असं की मीना कुमारी यांची धाकटी बहीण मधू हिच्या ते प्रेमात पडले. पण अर्थात त्यांची ही लव्ह स्टोरी सगळ्यांपासून फार काळ टिकून राहिली नाही. मीना कुमारी आणि मधू यांच्या वडिलांना त्यांची ही लव्ह स्टोरी समजली आणि अर्थात त्यांनी या गोष्टीला नकार दिला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मेहमूद हा एक उन्हाळ व्रात्य आणि पैसेही न कमावणारा असा मुलगा आहे. आणि त्याच्या उलट त्यांचं कुटुंब अत्यंत श्रीमंत, अभिनेत्या अभिनेतींचं अत्यंत कलावंत गुणसंपन्न असं असलेलं. त्याच्यामुळे त्यांनी अर्थात त्यांच्या या लव्ह स्टोरीला, त्यांच्या या प्रेमकहाणीला कडाडून विरोध केला. त्यानंतर मधूवरती सुद्धा अनेक बंधनं घालण्यात आली. तिचं घराबाहेर येणं जाणं, तिच्या बाहेर जाण्याच्या वेळा, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आला. अक्षरशः तिला घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होतं, इतकी करडी नजर तिच्यावरती ठेवण्यात आली. पण शेवटी ते प्रेमच असतं. एक दिवस मधूने घरातल्या सगळ्यांच्या नजरा चुकवून घरातून पळ काढला आणि ती पोचली थेट मेहमूद यांच्या घरी. मेहमूद यांच्या घरी गेल्यानंतर ती त्यांच्या आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. आणि तिने सांगितलं की आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि मला माझ्या घरून ह्या गोष्टीसाठी अजिबातच पाठिंबा नाही आहे, त्याच्यामुळे मला इथेच राहू द्यात आणि आमचं लग्न लावा. पण ह्या गोष्टीला अर्थात मेहमूद यांच्या आईनेसुद्धा विरोध केला, कारण का त्यांना सत्य परिस्थिती काय हे माहिती होतं. त्यांनी मधूला समजवायचा खूप प्रयत्न केला. त्यांनी तिला सांगितलं की तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही, कारण का तुझ्या घरामध्ये तुला जे सुख आणि तुला ज्या सगळ्या हव्या त्या गोष्टी मिळत आहेत त्या तुला इथे मिळणार नाहीत. इथे आमची एक वेळच्या खायचीच सोय व्यवस्थित होत नाही, तर त्यात आम्ही तुला आमच्या घरी आणून अजून तुझी गैरसोय कशाला करू. पण नाही, मधू ऐकायला तयारच नव्हती. शेवटी मधूला मेहमूद हे नाईलाजास्त मालाड स्टेशनला घेऊन गेले. ते घरी त्यांनी सांगितलं की मी तिला घरी सोडून येतो, पण मेहमूद हे तिला घरी सोडून आले नाहीत. मलाड स्टेशनला गेल्यावर त्यांनी मधूला सांगितलं की तू इथेच थांब, तोपर्यंत मी माझ्या घरच्यांना समजावून येतो. असं म्हणून मेहमूद त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी एक आयडिया काढली. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं की मधू प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटामध्ये माझं मूल आहे, तर तुम्ही अशा बाईला तुम्ही घराच्या बाहेर कसं काय काढू शकता, तिला तुम्ही आपल्या घरी सन्मानाने बोलवा आणि आमचं लग्न लावून द्या. झालं, हे सगळं ऐकल्यानंतर मेहमूद यांची आई बिथरली. तिला खूप टेन्शन आलं आणि मग ती मेहमूद यांच्यासोबत स्टेशनला गेली आणि तिने मधूला सन्मानाने घरी आणली. पण अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीप्रमाणे ही फेक स्टोरीसुद्धा खूप काळ लपू शकली नाही. मेहमूद यांच्या आईने काहीच दिवसात एका दाईला घरी बोलावलं आणि त्यानंतर मधूची तपासणी झाल्यावरती ही गोष्ट समोर आली की ती प्रेग्नंट नाही. झालं, या गोष्टीवरून त्या दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला, खूप भांडणं झाली. शेवटी हो नाही करता करता मधू आणि मेहमूद यांचा फायनली 3 सप्टेंबर 1953 निकाह झाला. मेहमूद यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या या पहिल्या निकाहाचा मजेशीर किस्सा नमूद केला आहे.
हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अशा प्रकारचे अजून कोणत्या अभिनेत्याचे किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील हेही आम्हाला सांगा. लसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.